मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातला पावसाचा जोर कायम आहे काल विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी होती काही ठिकाणी जोरदार सरीही बरसल्या काल सकाळपर्यंतच्या चोवीस तासात राज्यात सर्वाधिक शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली नागपुरात काल चांगला पाऊस झाला तर आज सकाळपासून देखील शहरात जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे वाशिम जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर काही ठिकाणी पुन्हा एकदा रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली सध्या जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन काढणीचा हंगाम नुकताच सुरु झाला असून या पावसानं सोयाबीन ला उशीर होणार असून काढलेल्या सोयाबीनची प्रत दर्जा घसरण्याची शक्यता आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह उत्तर कोकणात पावसाचा जोर जास्त राहील या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे कालपासून देशव्यापी वाणिज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याअंतर्गत शेतातून थेट परदेशात या संकल्पनेवर आधारित निर्यात प्रोत्साहनपर उपक्रम राबवण्यात येतील देशातल्या सर्व सातशे एकोणचाळीस जिल्ह्यांमधील विविध कार्यक्रम होतील या महोत्सवातून देशाची उदयोन्मुख अर्थव्यवस्था निर्यात प्रोत्साहन आत्मनिर्भर भारत उपक्रम पर्यावरण अनुकूल विशेष आर्थिक क्षेत्र यांचं दर्शन घडवणारं प्रदर्शन चर्चासत्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहे सारख्या तीर्थस्थळांच्या ठिकाणी नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही त्या आदेशाती अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादनं महाराष्ट्र सरकारला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे हा एक कोटी रुपयांचा दंड नाशिकच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे कर जमा करण्यासही राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल या नावाला मंजुरी दिल्याचं सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी काल या प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे यासाठी बावीस सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून चार ऑक्टोबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली अनुदान आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्यासाठीच्या समितीची फेररचना करण्यात आली आहे काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक या समितीचे अध्यक्ष असतील कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार